काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या सभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उद्योगपतींना द्यायला सरकारकडे 65,000 कोटी रुपये आहेत, मात्र शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. मोदी सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षात 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. रोजगाराच्या प्रश्नावरही त्यांनी मोदींना लक्ष केलं. गेल्या 7 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मराठवाड्याचा दौरा केल्याचं बोललं जात आहे. 9,000 किसान पिछले 3 साल में सुख दुख की सरकार बिना दबाव के, बिना कांग्रेस पार्टी के दबाव के, बिना आपकी यात्रा के किसान के लिए कुछ नहीं करता है. मगर गुजरात में नैनो फैक्ट्री के लिए उस समय के चीफ मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी ने 63,000 करोड़ रुपए एक व्यक्ति को दिए. हमारे प्रधानमंत्री ने वायदा किया था, हिंदुस्तान के युवाओं से वायदा किया था कि मैं आपको रोजगार दूंगा. हिंदुस्तान के युवा 3 साल से सुन रहे हैं 2 करोड़ युवाओं को रोजगार दूंगा. हमने पार्लियामेंट में पूछा कितने युवाओं को पिछले साल नरेंद्र मोदी जी की सरकार ने रोजगार दिया. जवाब जानते हो? 0. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.